पृथ्वीराज बाबांनी सांगलीचं हित केलं, मी त्यांच्या पाठीशी. मतदारसुज्ञा आहे सांगलीत, काँग्रेसचा हातच विजयी होईल. विश्वजीत कदम. सांगली नांद्रेगाव काँग्रेस विचारधारा मांडणारा गाव आहे. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली. पृथ्वीराज बाबांनी 10 वर्ष काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठपणे सांगलीकरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कामं केली आहेत. त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत. मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन यायचे. गुलाबरावांचा वैचारिक कार्य वारसा ते नेटाने चालवून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत आहेत. सांगलीच्या आमदारांनी 10 वर्षात विधानसभेत तोंड उघडलं नाही, महापालिकेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही, पूरग्रस्तांना मदत मागितली नाही. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी महापालिका आणि स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात. सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच विजय झाला पाहिजे. मला सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायची आहे. जयंत पाटील आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि यासाठी मी आणि जयंतराव एकत्र काम करत आहोत. पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. नांद्रे गावाने गेल्या विधानसभेत पृथ्वीराजना लीड दिला आहे. मी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि यावेळी त्यांना लीड देऊन त्यांचा हात या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्या, असं आवाहन आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केलं आहे. ते नांद्रे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपाचे महायुती सरकारने आरक्षणाचा घोळ घातला आहे, महागाई प्रचंड वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत आणि दिलेले पैसे महागाई आणि स्टॅम्पचे दर वाढवून वसूल केले आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदान करून महाविकास आघाडी विजयी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, नांद्रेगाव काँग्रेसलाच भरघोस मतदान करतंय. बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते मलाच मतदान करतील. शरीराने आज उपस्थित नसणारे मनाने काँग्रेसबरोबर आहेत. आमदार गाडगीळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत. महिलांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. शेती परवडत नाही, खताचे दर वाढलेत. मला निवडून दिल्यास मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्मवीर नगरातील मालमत्ता गावकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी मी काम केलं. माझे नेते आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्यांनी सांगलीकरांच्या कामात मला नेहमीच मदत केली आहे. निधी आणला, विकास कामे केली. अपक्षांना मत म्हणजे थेट भाजपला मत दिल्यासारखं आहे. नांद्रेकर कायम काँग्रेस पक्षाला मतदान करतात. आमदार नसताना मी अनेक कामे केली. आता मला गेल्या वेळी थोडक्यात थोकलेली संधी द्या. सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या. यावेळी नांद्रे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण अत्यंत चांगलं आहे. अनेक जनसामान्यांमध्ये उठाव झालेला आहे. जो उठाव आपल्याला नुकत्याच पार पडलेल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला, एक सुप्त लाट महाराष्ट्राच्या जनतेमध्ये होती आणि ती आजही आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आणि बहुमत मिळालं. आणि ह्या विधानसभेतसुद्धा एक उठाव झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत 100% महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल हा पूर्ण विश्वास या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आम्हाला मिळत आहे. मिरजेमध्ये काय परिस्थिती आहे? मिरज हा खरं काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपेमध्ये हा आता मतदारसंघ शिवसेनेकडे गेलेला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते हे महाराष्ट्रासह आज सांगली जिल्ह्यात आणि मिरजमध्येही कामाला लागलेले. सुरुवातीला थोडीशी धुसफूस असते कारण इथे आमचेही काही इच्छुक कार्यकर्ते होते, त्यांनी अनेक महिन्यांपासून कष्ट घेतलेले होते. पण आज तानाजीराव सातपुतेसुद्धा एका सर्वसामान्य परिस्थितीतून एक मोठी लढाई ते करत आहेत आणि त्यांना जनसामान्यांची चांगली साथ मिळत आहेत. सत्ताधारी आमदार हे मिरज मतदारसंघातल्या सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जात नाहीत. लोकांच्या विकासाचे प्रश्न त्यांनी डावलेत आणि म्हणून तानाजीराव सातपुतेंचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथे मिळतोय असं मला या ठिकाणी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.